नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लता भोसले नागेश करजगे ऑर्किड स्कूलमधून आपलं मनपूर्वक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची तरी आवड असली पाहिजे। बघा, बऱ्याच असं म्हणतात वाचाल तर वाचाल, म्हणजे काय? वाचल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात। जर आपण वाचलंच नाही तर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळेल का? आणि माहिती घ्यायची असेल तर आपल्याला आधी वाचन करता आलं पाहिजे। मग असाच एक पाठ आहे, तो आज आपण वाचणार पण आहोत आणि लिहिणार पण आहोत। मग कोणता पाठ आहे? तर पाठ 22। सगळ्यांनी पुस्तक समोर ठेवायचं आहे आणि पान नंबर 39 काढायचं आहे। पाठ 22 वाचूया आणि लिहूया। बघा, या ठिकाणी आपल्याला वाचूया आणि लिहूया हा पाठ अभ्यासायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळे सण आपण साजरे करतो, वेगवेगळ्या फळांची आपल्याला माहिती आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या वाहनांविषयी माहिती आहे। मग ती कशा पद्धतीची आहे, तर ती आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत। बघा, या ठिकाणी आपण जो पाठ अभ्यासणार आहोत तर त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी पाहायचं आहे। पाठ जो 22 सांगितलेला आहे, वाचूया आणि लिहूया। बघा, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं फळांची माहिती आपण काय काय वाचणार आहोत, फळांबद्दलची माहिती आणि त्याचबरोबर वाहनांबद्दलची माहिती, प्राण्यांबद्दलची माहिती आणि सणांबद्दलची माहिती आज आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग अभ्यासूया फळाची माहिती। बघा, आता हे चित्र तुम्हाला दिसते कशाचं आहे, लगेच तुमच्या लक्षात येईल की नाही, हे चित्र कशाचं आहे? हे चित्र आंब्याचं आहे। आता हा आंबा काय सांगतोय, स्वतःचं आत्मवृत्त सांगतोय, म्हणजेच काय, मी कोण, माझ्याबद्दलची माहिती, म्हणजे काय, आंबा स्वतःच माहिती सांगतोय। मग काय काय त्याचं वैशिष्ट्य आहे, बघा, फळ, रंग, वास, त्याला राजा का म्हणतात आणि आमरस आणि आमराई आपण आधी अभ्यासले की नाही, आता आपल्याला फक्त तेच थोडक्यात अभ्यासायचं आहे। मग तो काय सांगतोय, बघा, मी आहे आंबा। तो कोण आहे? आंबा आहे। हा सांगतोय बरं का, मी आहे आंबा, सगळे मला फळांचा राजा म्हणतात। बरोबर आहे की नाही? आंब्याला फळांचा राजा म्हटलेला आहे। फळांचा राजा का म्हटलाय? बघा, कोकणामध्ये जास्तीत जास्त आपल्याला हा आंबा पाहायला मिळतो, कुठेही ठेवला की पटकन त्याचा वास येतो। बघा, येतो की नाही? आपण म्हटलं आंबा, लगेच म्हणतो आंबा आहे की नाही तुझ्याकडं, वास लगेच येतो। बघा, फळ जे आहे ते महत्त्वाचं कोणतं, म्हणजे जास्त राजा असं ज्याला म्हणतो ते आहे आंबा। तो काय म्हणतो, मी फळांचा राजा, मी पिकलो की माझा रंग बदलतो। म्हणजेच काय, आधी काय असतो तो? मग आधी आपण पाहिलं की नाही, तो काय असतो, आधी कैरी असतो। याच्या पूर्वीची जी अवस्था आहे, याची आंब्याची पूर्वीची जी अवस्था, ती सुरुवातीची काय असते, ती कैरी असते आणि मग थोड्या दिवसांनी ती पिकते। कधीकधी पाड आल्यावर ते आंबा काढून ठेवतात आणि मग 2-3 दिवसांनी तो पिकतो की नाही, पिवळसर, आधी हिरवा रंग असतो त्या कैरीचा आणि नंतर तो पिकल्यावर त्याचा आंबा तयार होतो। माझ्यात रस तयार होतो, छान वास येतो, रस तयार होतो, माझा गोड रसाला आमरस असं म्हणतात। हापूस, पायरी, केशर, खोक्या, गोटी, चिकुळ्या अशी माझी नावे आहेत। बघा, म्हणजे माझी वेगवेगळी नावं आहेत। आमराईत आंब्याची खूप झाडे असतात, आपण पाहिलं, सहलीचा अनुभव घेतला असेल बघा, त्याच्यामध्ये आपण आमराई अभ्यासली। या आमराईमध्ये सगळी आंब्याची झाडं होती, नाही का? मग ह्या आंब्यापासून बनवले जाणारे पदार्थसुद्धा आपल्याला माहीत आहेत। कोणकोणते पदार्थ बनवले जातात बघा बरं, आंबावडी बनवली जाते, आंब्याचा रस बनवला जातो, मँगो फ्रुटी जे आपण पितो की नाही आता, त्याचबरोबर आंबा पोळी केली जाते, आमरस केला जातो, आंब्याचं आईस्क्रीमसुद्धा असतं। म्हणजेच काय, वेगवेगळे आपण आंब्यापासून पदार्थ बनवत असतो, म्हणजे इतका उपयोगी आहे हा।
तू स्वतः सांगतो की नाही त्याच्याबद्दलची माहिती, काय काय सांगतोय, माझा रंग कसा आहे, वास कसा आहे, आणि मला फळांचा राजा म्हणतात, मी पिकलो की माझा रंग बदलतो आणि छान वास येतो, माझ्यात रस तयार होतो, माझ्या गोड रसाला आमरस म्हणतात, हापूस, पायरी, केशर, खोक्या, गोटी, चिकुळ्या अशी माझी नावे आहेत. आमराईत आंब्याची खूप झाडे असतात. बघा, आमराई म्हणजे काय, इथून तिथून अगदी जवळजवळ थोडंसं अंतरावर एका रांगेत आमराई म्हणजे आंब्याचे वन असं म्हटलं जातं. आमराई म्हणजे आंब्याचं वन, तिथं भरपूर असे आंब्याची झाडे लावली जातात. मग आपण गाणं पण अभ्यासलं आहे, ओके नाही. हे गाणं आहे बघा, हे गाणं म्हणतात, आंबा पिकितो रस गळितो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळितो. म्हणजेच आता आपण बघितलं की लहान मुलं जेव्हा खेळत असतात तेव्हा हे गीत म्हणत असतात, आंबा पिकितो रस गळितो, कोकणचा राजाबाई झिम्मा खेळितो. मग तुमच्या घरी आंब्यापासून कोणकोणते पदार्थ बनवतात, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, आमरस तयार केला जातो, आंब्यापासून श्रीखंड तयार केलं जातं. मग आंब्याची जी पूर्वीची अवस्था आहे कैरी, त्याचबरोबर पणं तसं बनवलं जातं, म्हणजे कच्चं आणि त्याच्यानंतर पिकल्यानंतर आंबा तयार होतो आणि त्याच्यानंतर बनवले जाणारे पदार्थ, त्याचा रस बनवला जातो, आंबा पोळी बनवली जाते, आंबा वडी बनवली जाते, त्याचा चॉकलेट बनवलं जातं, वेगवेगळ्या गोळ्या त्याच्या बनवल्या जातात. मग इतका उपयोग आपल्याला या आंब्याचा होतो, म्हणजे इतके वेगवेगळे पदार्थ आपण याच्यापासून बनवत असतो. कशापासून, या आंब्याच्यापासून. म्हणून हा काय आहे, फळांचा राजा असं याला म्हटलं गेलेलं आहे. याच्यानंतर आपण अभ्यासणार आहोत दुसरं जे आहे. आता या ठिकाणी दिसतं, काय दिसते तुम्हाला, सायकल. आता खूप महत्त्वाची आणि तुमची आवडीचं साधन आहे, हो की नाही. आपल्याला सायकल कोणाला आवडत नाही, लहानपणापासूनच आपण खेळलेली असते सायकल, नाही का. अगदी 5-6 वर्षाचे झाले तर छोटी सायकल असते, 3 चाकी, आपण त्याच्यावर बसून सायकल खेळत असतो. नंतर मोठे झाल्यानंतर अशा प्रकारचे आपण सायकली घेतो. पण या सायकलीचे फायदे काय होतात हे आपल्याला आज अभ्यासायचं आहे. बघा, सायकल हे जे वाहन आहे ते आपण चालवतो, त्याच्यामुळं काय होतं, इंधन बचत होते. तुम्हाला या ठिकाणी दिसते का, सायकल चालवण्यामुळे कोणीतरी आजारी पडले किंवा कोणाला तरी काही त्रास झाले, उलट दवाखान्यात गेल्यानंतर सुद्धा डॉक्टर काय सांगतात, सायकलिंग करा, म्हणजेच काय, सायकलचा व्यायाम करा. मग तुम्हाला हातात सायकल मारणं होत नसेल तर ते एक मशीन दिली जाते बघा, त्याच्यावरती पळा किंवा असं धरून हँडल धरून त्याच्यावरती सायकलिंग केल्यासारखं करा असं सांगितलं जातं. का बरं, तर त्याच्यामुळं आपला काय होतो, छान व्यायाम होतो, हाताचा पायाचा आपला व्यायाम होतो, त्यामुळं सायकलिंग करा असं सांगितलं जातं. आणि याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल डिझेल काहीच भरावं लागत नाही, फक्त 2 रुपयाची हवा तेवढी त्या सायकलमध्ये भरावी लागते आपल्याला, नाही का. आणि जिथं पाहिजे तिथं पटकन आपण जाऊन येतो, म्हणजे आपले जास्त खर्च होत नाही. आणि बघा, मला सायकल खूप आवडते. सायकल हे प्रवासाचं वाहन आहे, म्हणजे साधन आहे ते प्रवासाचं. सायकलीला 2 चाके असतात, या ठिकाणी आहेत की नाही. जसं स्कूटरला पण 2 चाके आहेत, पण सायकलला पण 2 चाके आहेत. काय फरक आहे, इथं फक्त किक मारलं की चालवतं, इथं आपल्याला काय करावं लागतं, पॅडल आपल्याला मारावं लागतं तेव्हा ती पुढं जाते, नाही का. ब्रेक असतात, आपल्याला समोर गर्दी आली तर योग्य ते ब्रेक आपल्याला दाबता आला पाहिजे. आणि सायकल चालवत असताना सायकलीमध्ये हवा आहे की नाही ते पाहता आलं पाहिजे, वेळच्या वेळी त्याचं ओरलिंग करून घेता आलं पाहिजे. सायकलीची काळजी घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे. तिला इंधन लागत नाही, चाकात हवा भरली की ती सुसाट धावते. घरापासून जवळ कुठे जायचे असेल तर आपल्याला सायकल वापरल्यामुळं त्यामुळे इंधन बचत होईल. सायकल वापरणं हा एक चांगला व्यायाम आहे. मध्यंतरी बरेच चित्रपट काढले गेले बघ, त्याच्यामध्ये बघा असे जे नट नटी होते तर ते सायकलीवर सायकलिंग करताना दिसत होते. का बरं, ते वेगळीच मजा असते, नाही का. सायकलवर प्रवास करण्याची ही मजा वेगळीच असते. आणि जोजिता ओही सिकंदर त्याच्यामध्ये सुद्धा आमिर खान सायकलिंग करतो बघा,
तुम्ही पाहिलं असेल तर त्या सायकलीमध्ये पण वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात की नाही. आता स्पीडची सायकल आहे, मग त्याच्यामधून काय होतं, तुम्हाला त्याच्यामध्ये असणारी विविधतासुद्धा पाहायला मिळते. म्हणजे आपल्याला या गोष्टी शिकायला सायकल खूप उपयोगाची पडते, म्हणजे कुठला व्यायामासाठी ती खूप उपयोगाची आहे. आता तुम्हाला सायकल कुठे सायकलीवर कुठे कुठे जायला आवडेल, तुम्ही तुमच्या सायकलीची काळजी कशी घेता बघा. हां, आता जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगणार, आमच्याकडे सायकलच नाही. काही जण सांगतील आमच्याकडे सायकल आहे, आम्ही काय करू दुकानामध्ये जाऊ आणि काही सामान आईने मला काम सांगितलं असेल तर ते काम करायला मला सायकलीवर जायला आवडेल. आईला आपण म्हणतो की नाही मी चालत जात नाही, जर सायकल दिली तर मी जाणार. मग सायकलीवर ते घंटी वाजवत जाणं जरा जास्तच आपल्याला छान वाटत असतं, नाही का? अगदी घंटी मारत आपण जातो, पटकन जाऊन पटकन येतो आणि त्याबरोबर काय होतं, एक आनंद आपण लुटत असतो. मग ही सायकल आपल्याला काय होतं, पटकन कमी वेळात आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणाला पटकन भेट देऊन येतो आणि आपला छान व्यायामही होतो. पण ही सायकल वापरत असताना मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की सायकलीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, त्याला वेळच्या वेळी ऑइल घालणं गरजेचं आहे, त्याचबरोबर त्याची चैन पडली असेल तर ती व्यवस्थित दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे, ब्रेक व्यवस्थित आहेत की नाही ते पाहणं गरजेचं आहे, आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सायकलीमध्ये दोन्ही चाकामध्ये हवा आहे की नाही पाहणं खूप गरजेचं आहे. अगदी पुरेपूर अगदी भरून हवा नाही भरायची, थोडीशी कमी हवा भरायची आणि मग बघा सायकल तुम्हाला कशी पळवते, ते सुसाट धावते ती रोडवरून. मग आपल्याला काय करायचं आहे, या सायकलीची काळजीसुद्धा घेता आली पाहिजे. याच्यामुळं कोणते फायदे होतात, आपली कसरत होते म्हणजे आपला व्यायाम होतो आणि कुठलेही आपल्याला इजा याच्यातून मोठी इजा होत नाही. पडलं तर तेवढंच खर्चट, जर आपण टू व्हीलरवर चाललो आणि पडलो तर आपल्याला भरपूर लागण्याची शक्यता असते, पण सायकलीवर शक्यतो बघा असं इतकं आपल्याला लागत नाही आहे. म्हणून सायकल म्हणजेच काय, इन आपल्याला जर जे प्रदूषण आताचं सध्या होत आहे ते जर कमी करायचं असेल तर आपण जास्तीत जास्त सायकलीवर प्रवास करणं खूप गरजेचं आहे. मग हा प्रवास आपल्याला सायकलीवर करणं आता खूप आवश्यक झालेलं आहे. डॉक्टरसुद्धा सांगतात बघा आपल्याला की सायकलिंग करा, सायकलिंग करा. का होईल, तुमचा जो व्यायाम होत नाही आहे तर तो याच्यामुळं काय होईल, व्यायाम छान होईल, तुमची तब्येत व्यवस्थित राहील, म्हणून डॉक्टरसुद्धा हा सल्ला आपल्याला देतात. मग आपण काय केलं पाहिजे, अशा या सायकलीची काळजी घेता आपल्याला घेता आलीच पाहिजे. याच्यानंतर आपण जाणार आहोत जे पुढचं चित्र दाखवलं आहे बघा. आता या ठिकाणी अगदी आपण जवळ अनुभवलेलं आहे, नाही का? आता थोड्या दिवसांनी आपण पुन्हा एकदा सांताक्रूज पाहणार आहोत, नाही का? डिसेंबर महिन्यामध्ये आपण 25 डिसेंबरला आपण जो सण साजरा करतो ख्रिसमस, नाही का, अगदी त्याच्या आदल्या दिवशी सांताक्रूज काय करत असतो, आपल्याला वेगवेगळे गिफ्ट द्यायला येतो. आपल्या शाळेमध्ये पण आपण साजरा करतो की नाही, सांताक्लॉज येतो आणि सांताक्लॉज काय करतो, सगळ्यांना चॉकलेट देतो, काहीतरी भेटवस्तू देत असतो. मग जसे वेगवेगळे सण आहेत, जसा दिवाळी आहे, ईद आहे, बकरी ईद आहे, पोंगल आहे, म्हणजे वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक आपल्या या भारत देशामध्ये राहतात, तसाच हा सणसुद्धा मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतो. तो सण म्हणजे कोणता, तर ख्रिसमस. मग ख्रिश्चन लोक हा सण साजरा करतात. आपण अनेक सण साजरे करतो, तसेच ख्रिश्चन बांधव प्रभू येशूचा जन्मदिवस नाताळ सण म्हणून हा सण साजरा करतात. ते या सणाला नवीन कपडे घालतात, चर्चमध्ये जातात. आता चर्च म्हणजे काय, प्रार्थनास्थळ. जसं आपण मंदिरामध्ये जातो देवाला, तिथं पाया पडतो देवाच्या डोक्यावर जाऊन, तसं नतमस्तक होतो की नाही पाया चरणावर जाऊन, आपलं डोकं तिथं टेकतो, तसंच हे काय करतात, चर्चमध्ये गेल्यानंतर तिथं काय करतात, तर प्रार्थना करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. शुभेच्छा देताना मेरी ख्रिसमस असे म्हणतात. ख्रिसमस ट्रीवर दिव्यांच्या माळा, फुले, चांदी यांची सुंदर सजावट केली जाते. आपल्या मनातील इच्छा सांताक्लॉज पूर्ण करतो असे मुलांना वाटते. या सणाच्या दिवशी घरात डोनट, केक यासारखे गोडधोड पदार्थ बनवले जातात. प्रभू येशूच्या शिकवणुकीनुसार ते गोरगरिबांना वाटले जातात. चाचाही आनंद
म्हणजे त्यांचाही त्याच्यात आनंदात ते सहभाग करून घेतात. आता याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ बनवले जातात ह्या सणाला? बाकीचे तर ते पदार्थ गोडधोड बनवत असतात, पण त्याचबरोबर ते केक, बेकिंग केक बनवतात. मग तुम्हाला पण काय करायचं आहे, हे केक कशा पद्धतीने बनवतात याबद्दलची माहिती करून घ्यायची आहेत. पुन्हा एकदा बघा, ख्रिसमस हा सण ख्रिश्चन बांधव साजरे करतात. कशासाठी? तर प्रभू येशूचा तो जन्मदिवस म्हणून नाताळ सण हा साजरा केला जातो. या दिवशी नवीन नवीन कपडे घातले जातात, ते सगळेजण चर्चमध्ये जातात, प्रार्थना करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात, आणि शुभेच्छा देताना मेरी ख्रिसमस असे म्हणतात. आणि ख्रिसमस ट्रीवर दिव्यांच्या माळा, फुले, म्हणजे हे कशासाठी? जेव्हा प्रभू येशू जन्माला आले की नाही, तर त्यावेळेस आनंद द्विगुणित झाला, आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, त्या ख्रिसमस ट्रीवर चांदण्या, फुलांच्या माळा हे त्या ठिकाणी ख्रिसमस ट्रीवर सजवलं गेलं. आपल्या मनातील इच्छा सांताक्लॉज, आणि मग त्यावेळेस काय करतो, एक असे जे दानशूर व्यक्ती असतात ते गपचूप काय करतात, त्या ठिकाणी येऊन त्यांना ते जे गोरगरीब आहेत की नाही त्यांना गिफ्ट देऊन जातात. म्हणजे त्यांना काय वाटतं की येशू काय करत असतो, या सांताक्लॉजला पाठवत असतो आणि आम्हाला आमच्या इच्छा मनातील इच्छा आहे तर पूर्ण करत असतो. त्या गरीब लोकांची धारणा आहे तशी, असे गोरगरिबांना वाटलं जातं, त्यांचाही त्यांनाही आनंदात सहभागी करून घेतले जाते. मग आता इथं काय करायचं आपल्याला, जे ख्रिश्चन बांधव जे केक तयार करतात तर त्याची ती कृती आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. बेकिंग पावडरपासून ते कसं तयार केलं जातं ते आपण अभ्यासायचं आहे. याच्यानंतर आपल्याला बघायचं ते आता बघा, केक बनवण्याची कृती जर तुम्हाला माहीत असेल तर ती समजून घ्या, कशा पद्धतीनं केक बनवला जातो तो. याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्राणी, शेपूट, कीटक खाणे आणि मानवाचे अन्न. आता हा इथे दिसतोय तो काय आहे, मासा आहे, नाही का? मग तो स्वतः सांगतोय, मी आहे मासा, मी समुद्र, नदी, तलावाच्या पाण्यात राहतो, म्हणून मला जलचर प्राणी म्हणतात. तो कसा आहे, पाण्यात राहतो, पाण्यातून बाहेर काढला की तो तडफडून मरून जातो बघा, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, जलचर. तो पाण्यात राहणार आहे म्हणून त्याला जलचर असं म्हटलं जातं. मी शेपूट आणि परांच्या मदतीने पोहतो, हे पर आहेत त्याचे आणि हे शेपूट आहे, त्याच्या मदतीने तो सारखे हलवत असतो की नाही, त्याच्या मदतीने तो पोहत असतो. पाण्यातले कीटक, लहान मासे व पान वनस्पती खातो. माझे रंग, रूप, आकार वेगवेगळे असतात. मी मानवाचे अन्न आहे, म्हणजे मला कोण खातो, मानव खातो, मी त्यांचं अन्न आहे. फिशर टँकमधील मासे काय खातात, त्यांची काळजी कशी घेतात, तुम्हाला त्यातील माशांची कोणकोणती नावे माहीत आहेत तर ती काय करायची आहे, तुम्हाला ती नावे लिहायची आहेत. आता याच्यानंतर बघा, पुन्हा आपण वाचूया. आता हे काय आहे, चित्र गुलाबाचं आहे. मग गुलाब काय आहे, फुलांचा गुलाबाला राजा असं म्हणतात. गुलाबात वेगवेगळे रंग असतात, वेगवेगळ्या रंगांचा गुलाब आहे, आहे की नाही बघा, लाल आहे, पिवळा आहे, काळा आहे, पिवळा आणि लालसर हे दोन्ही रंग एकत्र असतात, आणि पांढरासुद्धा आपल्याला गुलाब दिसून येतो. मग या गुलाबापासून, गुलाबाचा वास तर खूप सुगंध अत्तर तयार करतात बघा त्याच्यापासून, आणि गुलकंद तयार केला जातो त्यांच्या पाकळ्यापासून, उदबत्त्या तयार केल्या जातात, असे वेगवेगळे उपयोग आहेत. आणि अगदी देवाला हार करायचा असेल, बनवायचा असेल तर त्याच्यासुद्धा हा उपयोगी असतो. माहिती विद्यार्थी मित्रांनो, किती उपयोगी आहे, जरी काटेरी जरी असला तरी तो इतरांच्या मदतीला येतो. आपल्याला काय करायचं आहे, याच्याकडून हा गुण शिकण्यासारखा आहे, काट्यात जरी असलं तरी कायम हसत राहणं आणि इतरांच्या उपयोगी पडणं. अगदी त्याची पाकळीसुद्धा किती उपयोगाला पडते, त्याचा आपण गुलकंद तयार करतो, म्हणजे इतका महत्त्वाचा आहे. फूल कसं आहे बघितलं, हे कशाचं फूल आहे, गुलाबाचं आहे. अगदी त्याचा रंग कसा आहे, आत्ता सांगितलं मी, लाल रंगाचा आहे, पांढऱ्या रंगाचा आहे, पिवळ्या रंगाचा आहे, काळपट रंगाचा आहे,
गुलाबी रंगाचा आहे, असे वेगवेगळे रंग आपण गुलाबाचे पाहिले आणि वास हा सुगंधित असतो, म्हणून याला काय म्हणतात, गुलाब हा फुलांचा राजा आहे। याचे उपयोग सांगितलं, आपण काय करत असतो, वाढदिवसाला सजवण्यासाठी त्या गुलाबाच्या पाकळ्या सजवतो की नाही, लग्नामध्ये सुद्धा डेकोरेशन करण्यासाठी याचा उपयोग केला जातो, आणि मोठमोठे व्यापारी हार करण्यासाठी याचा व्यवसाय करतात, जी शेती केली जाते। काही गुलाब तर याच्यामध्ये तुम्ही पाहिलं 8-8 महिना महिना ते टिकतात, बघा त्याच्या पाकळ्या पडत नाहीत, म्हणजे इतका मोठ्या प्रमाणावर याचा व्यवसायही चालत असतो। हार बनवले जातात, दांडे बनवले जातात या गुलाबापासून, म्हणून हा काय आहे, फुलांचा राजा, कोण आहे, गुलाब आहे असं म्हटलेलं आहे। याच्यानंतर बघा आता पक्षी, या ठिकाणी आपण पहिल्यांदाच अभ्यासलं की नाही, सुरुवातीला माझा आवडता पक्षी पण अभ्यासला आणि पहिली कविता पण अभ्यासली, मोर, नाही का, मोर म्हणजे पुष्कळ, तुम्हाला आधी पण सांगितलं तर मोर म्हणजे पुष्कळ, भरपूर भरपूर, त्याच्याजवळ सगळं आहे, त्याच्याजवळ काय नाही असं नाही, पण त्याच्याजवळ एकच कमतरता आहे, तो खूप उंच उडू शकत नाही, थोडासाच उडतो, बघा तो जास्त उडू शकत नाही, का बरं, तर त्याच्या या त्याच्या पिसाऱ्यामुळं, त्याची पिसा असतात ना, ती खूप ओझी असतात, त्यामुळे त्याला खूप उंचावर उडून जाता येत नाही। बघा हां, मला मोर खूप आवडतो, तो खूप सुंदर दिसतो, अगदी निळसर, हिरवट, चॉकलेटी असा याच्या या पिसाऱ्याचा रंग असतो, त्याच्या रंगीबेरंगी पिसारा पाहत राहावेसे वाटते, आणि जेव्हा पाऊसाची चाहूल लागते तेव्हा हा नाचत असतो। याच्यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या सणांकडे, आपण आधी पाहिला ख्रिसमस, आता आपण याचा अनुभव घेणार आहोत, दिवाळी आता आलीच की नाही जवळ, हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला आकाश दिवा वगैरे पाहिल्यानंतर, पणत्या पाहिल्यानंतर आठवण कशाची होते, दिवाळीची, माझा आवडता सण म्हटलं की आपण काय म्हणतो, दिवाळी। मग या दिवाळीमध्ये आपण काय करतो, ही दिवाळी किती दिवसाची असते, ही दिवाळी 5 दिवसाची असते। दिवाळीमध्ये आपण वेगवेगळे गोडधोड तिखट पदार्थ बनवतो, वेगवेगळे पोशाख आपण जाऊन बाजारातून विकत घेतो, एकमेकांना भेट देतो, वेगवेगळ्या पणती घरांना सजावट करतो, आकाशकंदील लावतो, लाइटिंग केली जाते आणि फटाके पण आपण फोडतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आधी पण सांगितले, फटाके फोडण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, दिवे प्रज्वलित करायचे आहेत, दिवे लावायचे आहेत। मग हे फटाक्यामुळं पण काय होतं माहिती आहे का, इतरांना त्रास होण्याची शक्यता असते, आपण हे कमी करून जर आपण छोटेसे फटाके लावले, आणि हे लावत असताना सुद्धा आपले आईवडील आपल्या समोर असणं खूप गरजेचं, नाहीतर पाहतो की नाही फटाके लावताना बऱ्याच मुलांना इजा होतात, हे होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण जेव्हा ड्रेस आणायला जातो, बघा नवीन नवीन ड्रेस हे दिवाळीमध्ये खरेदी करत असतो, पण हे खरेदी करत असताना आपण आईवडिलांकडे जास्त अट्टास करायचा नाही, आपापल्या आपल्याला जो योग्य वाटतो त्या प्रकारचा पोशाख आपण घेता आला पाहिजे। या ठिकाणी पंती लावली जाते म्हणजेच कशासाठी, तर अंधार दूर करण्यासाठी, आणि याचबरोबर वेगवेगळ्या रांगोळ्या आपण दारात काढत असतो, वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग भरण्याचं आपण काम करत असतो, असं वाटतं की नाही दिवाळी आली की जाऊच नाही, आपण काय करतो एकमेकांना फराळीला बोलवतो, त्यांच्याकडे फराळीला जात असतो। सगळ्यात मोठा सण आपण साजरा करतो तो कोणता, हा दिवाळी सण आपण साजरा करत असतो। याच्यानंतर जे आहे ते पुढचं चित्र आहे बघा, आता हे पाहिल्यानंतर तुमच्या काय लक्षात येईल, या चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला, सगळेच लहान मोठे या ठिकाणी एकत्र आलेले आपल्याला दिसून येतात, म्हणजे ही काय आहे, एक बाग आहे। बागेमध्ये कशासाठी येतो, आपल्याला प्रसन्न वाटावं म्हणून आपण येत असतो, मग फक्त आपणच येतो का, पशु पक्षी सुद्धा इथं येत असतात, झाडावर या ठिकाणी दिसते की नाही आपल्याला, फुलपाखरू सुद्धा इकडून तिकडे विहताना दिसतात, फिरताना आपल्याला दिसत आहेत।
मग काय काय दिसते हो या ठिकाणी? इथं बेंच दिसतं, इथं घसरगुंडी दिसते, नाही का? म्हणजे बागेत आपल्याला काय काय दिसून येतं? झोका असतो, सिसो असतं, असतं की नाही? म्हणजे वेगवेगळे खेळ आपण बागेत जाऊन खेळू शकतो, वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वेगवेगळ्या प्रकारची फुले ही आपल्याला बगीच्यामध्ये पाहायला मिळतात, आपल्याला मनाला प्रसन्न वाटतं. म्हणून आपण काय करतो, थोडासा कंटाळा आले की आता आता शक्यतो कोणी जात नाहीत, पण फार पूर्वी बरेच जण काय करायचे, ज्यांच्याकडं मनोरंजनाचं साधन नव्हतं तर तेव्हा ते काय करायचे, बागेमध्ये जायचे. आता जर आपण पाहिलं तर सकाळ सकाळी बघा, व्यायाम करण्यासाठी बरेच जण बागेमध्ये जातात. का? तर तिथं वातावरण प्रसन्न असतं, स्वच्छ हवा आपल्याला मिळते. निरोगी होण्यासाठी आपण काय करत असतो, मोकळ्या हवेमध्ये जात असतो. मग ही बाग पण स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. बरेच वेळेस काय होतं बघा, बागेमध्ये गेल्यानंतर तिथे आपण काहीतरी खायला घेऊन जातो आणि खायला घेऊन गेल्यानंतर तिथे खाऊन झाल्यानंतर तिथेच ते टाकतो, पण तसं नाही करायचं. तिथं जर डस्टबिन असेल तर ते काय करायचं, डस्टबिनमध्ये आपल्याला तो कचरा टाकता आला पाहिजे. मग ही काय आहे, सार्वजनिक मालमत्ता आहे ना, मग माझं कर्तव्य आहे की त्याची निगा राखणं. मग आपल्याला त्याची निगा राखता आली पाहिजे. झाडं तोडायची नाहीत, फुलं तोडायची नाहीत. का बरं? हे सगळ्यांना आनंद देतात की नाही, मग तो आनंद आपल्याला लुटता आला पाहिजे आणि इतरांनाही लुटू देता आला पाहिजे. मग या बागेची घेणार की नाही मग काळजी तुम्ही? बागेत गेल्यानंतर सगळ्यांशी मिळून मिसळून, जे तुमचे मित्रमैत्रिणी तुम्ही जाता तर त्यांच्याबरोबर तुम्हाला एकत्र राहून वेगवेगळे खेळसुद्धा खेळता आले पाहिजेत. मग ही काळजी तुम्ही त्या ठिकाणी घेणार आहात. मग आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं, पुन्हा एकदा त्याचा आढावा घेऊया. आत्तापर्यंत काय काय पाहिलं, पहिल्यांदा पाहिलं बघा, आपण आंबा पाहिला. मग हा आंबा काय आहे, फळांचा राजा आहे. त्याचा उपयोग काय होतो, त्याचा रंग कसा आहे हे आपण अभ्यासलं, नाही का? त्याच्यापासून होणारे वेगवेगळे पदार्थ, आमरस तयार होतो, आंबावडी तयार होते, आंबा पोळी तयार होते आणि आंब्याचा रस तयार केला जातो. आणि याला म्हणूनच काय म्हटलं जातं, फळांचा राजा असं म्हटलं जातं. जर दुसरं आपण पाहिलं साधन, वाहन जे पाहिलं, तर ते कोणतं आहे, सायकल. याला कुठलंही इंधन लागत नाही आणि याच्यावर आपण जर प्रवास केला तर आपल्या शरीर आपलं निरोगी उत्तम राहतं आणि एक प्रकारचा व्यायाम केला जातो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त सायकलीचा वापर केला पाहिजे. आणि पण ह्या सायकलीचा वापर करत असताना आपल्याला या सायकलीची काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे. सायकल चालवत असताना सायकलमध्ये हवा आहे की नाही ते पाहणं गरजेचं आहे, त्याला ऑइलिंग करणं गरजेचं आहे, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. याच्यानंतर आपण पाहिलं ख्रिसमस म्हणजे नाताळ सणाबद्दलचं. जो नाताळ सण आहे, नाताळ सण कशासाठी साजरा केला जातो, ख्रिश्चन बांधवांचा हा सण आहे. 25 डिसेंबरला हा सण आपण साजरा करतो की नाही? मग सगळेजण ख्रिश्चन बांधव काय करतात, चर्चमध्ये जातात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात आणि शुभेच्छा घेत असतात. आणि त्याच वेळेस ते काय म्हणतात, शुभेच्छा देताना मेरी ख्रिसमस असे म्हणतात. आणि मग सांताक्लॉज काय करत असतो, सगळ्यांना गिफ्ट देण्यासाठी येत असतो. यावेळेस ते काय करतात, गोडधोड पदार्थ बनवत असतात आणि त्याचबरोबर केकसुद्धा बनवला जातो. मग ते केक कसे बनवतात त्याची माहिती तुम्हाला याच्यातून समजून घ्यायची आहे. मग हा सांताक्लॉज काय करतो, गोरगरिबांना जी भेट आहे ती देतो, म्हणजे चांगली शिकवणूक म्हणजे प्रभू येशूंच्या शिकवणूक असं गोरगरिबांना ते काय झालं केलं जातं, जे गिफ्ट आहे ते वाटलं जातं. मग तुम्हाला काय करायचं आहे, ते लोक केक कसे बनवतात त्याच्याबद्दलची माहिती समजून घ्यायची आहे. नंतर आपण पाहत होतो मासा. मासा हा जलचर प्राणी म्हणलेला आहे. मग मासा कुठे राहतो, पाण्यात राहत असतो. आणि त्याचे जे शेपूट आहे, या ठिकाणी सांगितलं आहे बघा, शेपूट त्याच्या मदतीनं आणि परांच्या मदतीनं तो काय करत असतो, पोहत असतो. पर आणि शेपूट याच्या मदतीनं तो पोहत असतो. आणि कीटक, लहान
लहान मासे आणि प्राणी वनस्पती पाणी आणि वनस्पती तो काय करतो खात असतो आणि तो काय आहे माणसांचं खाद्य आहे। त्याच्यानंतर आपण पाहिलं फूल, गुलाब हा फुलांचा राजा आहे। त्याचे उपयोग कशा पद्धतीने होतात वेगवेगळे, त्याच्यापासून सुद्धा वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात। त्याच्यानंतर आपण पाहिलं मोर, मोर हा काय आहे राष्ट्रीय पक्षी आहे की त्याला खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलं। वेगवेगळ्या त्याच्या जे पिस आहेत ते रंगीबेरंगी आहेत हे आपण पाहिलं। नंतर पाहिलं आपण दिवाळी, सगळ्यात मोठा सण दिवाळी, 5 दिवसाचा आपण हा सण साजरा करत असतो। वेगवेगळे गोडधोड पदार्थ आपण बनवतो, आपण पाहुण्यांना घरी बोलतो, आपण पाहुण्यांच्या घरी जात असतो, वेगवेगळ्या वस्तू आपण खरेदी करत असतो। त्याच्यानंतर आपण पाहिलं बगीचाचं, बगीच्यामध्ये गेल्यानंतर आपण बगीच्याची काळजी घेणं खूप गरजेचे आहे आणि फुलं तिथली तोडायची नाहीत। मग अशा पद्धतीनं आपण हा पाठ अभ्यासला म्हणजे वाचलासुद्धा, आता जे नंतर जे दिलं होतं गुलाबाची माहिती किंवा जे मोराची माहिती किंवा दिवाळीचा सण आहे किंवा बगीचा याबद्दलची माहिती तुम्हाला तिथंच जी रिकामी जागा सोडलेली आहे तिथं ती मी जी सांगितली आहे माहिती तिथं तुम्हाला लिहून काढायची आहे। मला आशा आहे की नक्कीच तुम्हाला हा पाठ समजलेला असणार। धन्यवाद।